मी माझं नाव जयश्री अंकुश बर्डे. मी इथे गेली 1.5 वर्ष ट्रीटमेंट घेते आहे महेश सरांकडे. त्यांचा एक फक्त त्यांनी स्टार्टिंगला एक वाक्य बोलले होते की माझ्यावरती विश्वास ठेवा. जसं महाराजांवरती विश्वास ठेवला तसं त्यांच्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी जसं स्टेप बाय स्टेप मला सांगितलं ट्रीटमेंट करण्यासाठी तशी मी ट्रीटमेंट घेतली. आणि त्यांनी फक्त सांगितलं की सगळं छान होणार आहे. त्याप्रमाणे माझं आता 16-17 तारखेला ऑपरेशन झालं. खूप छान झालं. इकडचं स्टाफ खूप चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे. इथल्या मावशी जे नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनी मला इतकं आपलं लहान मुलासारखं सांभाळून घेतलं. आणि मी इतकी घाबरट आहे तरी पण त्यांनी मला छान असं इतका धीर दिला की मला नाही, मला ऑपरेशन झालेलं पण नाही कळलं. आणखी माझं छान ऑपरेशन झालं आणि मी आता छान घरी चालली आहे. जय गजानन. नमस्कार, मी अंकुश बर्डे. मी माझी मिसेस जयश्री बर्डे. मेडिकल सरांनी पहिल्यापासून आम्हाला सांगितलं की तुम्ही काही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. मी आहे, जे होणार ते खूप चांगलं होणार आणि ह्याच्यानंतर जे काही होईल ते तिच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच राहणार आहे. आणि बघायला गेलं तर इथल्या स्टाफबद्दल माझ्या शब्द नाही बोलण्यासाठी, पण खूप म्हणजे जे आपल्या घरातलं वातावरण मला इथे मिळालं, एक आपुलकी, काळजी, खूप प्रकारे म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत म्हणून. घरी असल्यासारखंच आम्हाला वाटलं. आणि खूप सगळं म्हणजे स्वच्छता म्हणा, सगळ्या औषधाच्या बदल कधी आम्हाला असं भासलंच नाही की आम्हाला त्यांच्यामागे धावायला लागते, हे नाही मिळालं ते नाही मिळालं. खूप योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. एक मेडिकल जे हॉस्पिटल नाही ते कुटुंब आहे. ह्या कुटुंबामध्ये जेव्हा कोणी येतं तेव्हा ते वाटतं लोकांना की खरं आपण आपल्या घरी आहोत म्हणून. आणि रुग्णाला पण असं वाटतं की आपण आजारी आहोत म्हणून. त्यांच्या प्रेमाने, जिव्हाळ्याने, सगळ्या अशा म्हणजे ॲटमॉस्फिअर इतकं छान मिळालं की मी बोलू शकत नाही. थँक्यू बेडकर फॅमिलीसाठी आणि त्याच्या यशासाठी शुभेच्छा.